नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती तलाठी भरती महाराष्ट्र वनरक्षक भरती अशा महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी खूपच महत्वाचे काही जी केचे प्रश्न बघणार आहोत अशाच प्रकारचे जी केचे अपेक्षित आणि संभाव्य प्रश्न बघत राहण्यासाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकूनही ऑन करा चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी स्टडी मटेरियलसाठी आपला वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम तुम्ही नक्की जॉईन करून घ्यायचा आहे तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघू शकता पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे क्रमांक दोन पुणे या ठिकाणी स्थित आहे हे मुख्यालय पुढचा प्रश्न बघूया महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली कोणत्या वर्षी झालेली आहे या विद्यापीठाची स्थापना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणत्या वर्षी झालेली आहे याची स्थापना योग्य उत्तर आहे क्रमांक एक? एकोणावीसशे अडुसष्ट मध्ये ही स्थापना झालेली आहे या विद्यापीठाची आय एम पी असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघूया इंडियन ड्रग्ज रिसर्च लॅबोरेटरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे क्रमांक एक पुणे या ठिकाणी स्थित आहे ही संस्था पुढचा प्रश्न बघूया जळगाव नंदुरबार व धुळे या जिल्ह्यांमधून खालीलपैकी कोणती नदी वाहते या तीनही जिल्ह्यांमधून कोणती नदी वाहते जळगाव नंदुरबार व धुळे या तीनही जिल्ह्यांमधून कोणती नदी वाहते योग्य उत्तर आहे क्रमांक तीन तापी नदी वाहते या तीनही जिल्ह्यांमधून आय एम पी असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघूया यामध्ये राज्यामध्ये दृष्टीदान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दृष्टीदान दिन कोणत्या दिवशी पाळण्यात येतो योग्य उत्तर आहे क्रमांक चार दहा जून या दिवशी राज्यामध्ये दृष्टीदान दिवस पाळण्यात येतो पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेच्या अंतिम निकषा नुसार राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा कोणता आहे योग्य उत्तर आहे क्रमांक दोन सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आय एम पी असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघूया धुळे व नंदुरबार हे जिल्हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये बसले आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक चार तापी नदीच्या खोऱ्यामध्ये वसले आहेत बसले आहेत धुळे व नंदुरबार हे जिल्हे आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे क्रमांक तीन मुंबई या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न आहे पुण्याजवळ पानशेत येथे आंबी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयास कोणते नाव आहे कोणते नाव दिलेले आहे या धरणाच्या जलाशयास योग्य उत्तर आहे क्रमांक तीन तानाजी सागर असे नाव दिलेले आहेत जर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रश्नांची लेवल बघून तुम्हाला समजले असेल की प्रत्येक प्रश्न किती महत्वाचा आहे जर तुम्ही अजूनही आपल्या वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब नक्की करून घ्या या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न काय आहे हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान धावते कोणत्या दोन शहरादरम्यान धावते हुतात्मा एक्सप्रेस तुमच्यासमोर पर्याय दिलेले आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक दोन पुणे आणि सोलापूर यांच्या दरम्यान धावते हुतात्मा एक्सप्रेस आय एम्पी असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता राज्यातील सर्वाधिक कोरडवाहू क्षेत्र असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता होय कोणता होय योग्य उत्तर आहे क्रमांक तीन अहमदनगर हा या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक कोरडवाहू क्षेत्र असलेला जिल्हा आहे पुढचा प्रश्न आहे शालीमार हे भारतामध्ये प्रसिद्ध उद्यान कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे क्रमांक तीन काश्मीर या ठिकाणी स्थित आहे शालीमार हे प्रसिद्ध ठिक उद्यान या ठिकाणी काश्मीरमध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता काय आहे संत गाडगेबाबांचे संत गाडगेबाबांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी तीन शेंडगाव या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न आहे चुलबंदी चुलबंदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील प्रमुख दक्षिण वाहिनी नदी आहे कोणत्या जिल्ह्यातील आहे ही नदी योग्य उत्तर आहे क्रमांक तीन गोंदिया जिल्ह्यामधील ही नदी स्थित आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता काय आहे राज्यातील पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई येथे खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू झाले आहे योग्य उत्तर आहे क्रमांक तीन एकोणासशे बहात्तर पासून सुरू झालेले आहे प्रश्न आहे तर या ठिकाणी बघू शकता कोणता प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे कलम पंचाहत्तर नुसार मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी तीन पर्याय क्रमांक तीन मध्ये लोकसभेला जबाबदार असते पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता काय आहे अठरा नंबरचा प्रश्न आहे आणीबाणी जारी असता आणीबाणी जारी असताना लोकसभेचा कार्यकाळ जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत वाढू शकते किती वर्षापर्यंत वाढू शकते योग्य उत्तर आहे पण क्रमांक दोन एक वर्षापर्यंत जास्तीत जास्त वाढवू शकतो पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये एकूण किती विषयांची संख्या आहे एकूण किती विषयांची संख्या आहे भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये एकूण किती विषयांची संख्या आहे योग्य उत्तर आहे क्रमांक एकूण बावन्न विषयांची संख्या आहे भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये एकूण बावन्न विषयांचा समावेश आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मुंबई ग्रामपंचायत कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी सहमत झाला योग्य उत्तर आहे क्रमांक तीन एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये अठ्ठावन्न मध्ये सहमत झालेला आहे मुंबई ग्रामपंचायत कायदा पुढचा प्रश्न आहे महापौर पदाची मुदत किती वर्षापर्यंत असते महापौर पदाची मुदत किती वर्षापर्यंत असते योग्य उत्तर आहे क्रमांक दोन अडीच वर्षापर्यंत असते या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे तालुक्यामधील पिकांची आणवारी खालीलपैकी कोण ठरवतो योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी दोन तहसीलदार ठरवत असतो आय एम पी असा प्रश्न आहे पुढचा या ठिकाणी तेवीस नंबरचा या ठिकाणी बघू शकता प्रश्न काय आहे सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास असलेल्या सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला योग्य उत्तर आहे पर्या क्रमांक या ठिकाणी बघू शकता तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आय एम पी असा प्रश्न आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे पेशवाईचा शेवट खालीलपैकी पे कोणत्या वर्षी झाला होता कोणत्या वर्षी झाला होता पेशवाईचा शेवट योग्य उत्तर आहे क्रमांक चार एकोणावीसशे एकोणास मध्ये पेशवाईचा शेवट झाला होता या ठिकाणी पुढचा प्रश्न बघू शकता काँग्रेसचे ग्रामीण भागामध्ये पहिले अधिवेशन फैजपूर या ठिकाणी कोणत्या वर्षी पार पडले कोणत्या वर्षी पार पडले होते योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता चार एकोणावीसशे चा मध्ये हे अधिवेशन पार पडले होते पुढचा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे दुधाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो योग्य उत्तर आहे क्रमांक एक पहिला क्रमांक लागतो दुधाच्या उत्पादनामध्ये दुधाचा भारताचा पहिला क्रमांक लागतो दुधाच्या उत्पादनामध्ये पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो योग्य उत्तर आहे क्रमांक एक दोन ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस असतो आय एम पी असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता ओझोन या वायूचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते आहे ओझोन या वायूचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते आहे योग्य उत्तर आहे क्रमांक तीन झिरो तीन या ठिकाणी योग्य उत्तर होईल या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक तीन कार्यक्रमांक तीन मध्ये कॅनडा आणि अमेरिका या ठिकाणी योग्य उत्तर होईल या ठिकाणी नि बघू शकता पुढचा प्रश्न आहे देशबंधू हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे योग्य उत्तर आहे क्रमांक दोन चित्तरंजन दास यांचे टोपन नाव देश आहे देशबंधू पुढचा प्रश्न आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे प्रमुख स्मारक खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये आहे योग्य उत्तर आहे क्रमांक एक न्यूयॉर्क या शहरामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता किती तर चौतीस नंबरचा या ठिकाणी प्रश्न आहे लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता एक थेम्स नदीच्या काठावरती वसलेले आहे लंडन हे शहर पुढचा प्रश्न आहे मोहिनी अट्टम हे भारतातील शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे, आहे? योग्य उत्तर आहे या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक चार केरळ राज्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता छत्तीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी काय आहे भारताची पहिली मिस वर्ल्ड खालीलपैकी कोण आहे योग्य उत्तर आहे क्रमांक दोन रीता फारिया ही भारताची पहिली मिस वर्ल्ड आहे आय एम पी असा प्रश्न आहे तर या ठिकाणी सदोतीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी काय आहे सर्वात कमी घनत्व असलेला खालीलपैकी ग्रह कोणता पृथ्वी शुक्र शनी युरोनिस यापैकी सर्वात कमी घनत्व असलेला जिल्हा या ठिकाणी ग्रह कोणता आहे योग्य उत्तर आहे क्रमांक तीन शनी हा सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे दोन ताऱ्यांमधील किंवा ग्रहांमधील अंतर मोजण्यासाठी माप मोजण्यासाठी जे माप वापरले जाते त्या मापाला काय म्हणतात योग्य उत्तर आहे क्रमांक दोन त्या मापाला प्रकाश वर्ष असे म्हटले जाते पुढचा प्रश्न चंद्र दररोज खालीलपैकी किती मिनिटे उशिरा उगवतो योग्य उत्तर आहे क्रमांक तीन चंद्र रोज पन्नास मिनिटांनी या ठिकाणी उशिरा उगवत असतो आय एम पी प्रश्न आहे खूपच वेळा रिपीट होणारा हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता आहे भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता आहे योग्य उत्तर, उत्तर आहे क्रमांक दोन सुहेज कालवा या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे हिराकुंड धरण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता चार ओडिसा राज्यामध्ये स्थित आहे हिराकुंड धरण या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाने खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश सर्वात मोठा आहे योग्य उत्तर आहे क्रमांक दोन अंदमान व निकोबार हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे आय एम पी प्रश्न आहे तर या ठिकाणी बघू शकता त्रेचाळीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी काय आहे भारतीय हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो कोणत्या दिवशी असतो भारतीय हवाई दल दिन योग्य उत्तर आहे क्रमांक तीन आठ ऑक्टोबर या दिवशी दिवशी या ठिकाणी भारतीय हवाई दल दिन असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदीचे प्रमाण खालीलपैकी किती असते योग्य उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता तीन पॉईंट दोन एवढे असते आय एम पी प्रश्न आहे तर या ठिकाणी पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे कोलकाता हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता तीन हुगळी नदीच्या काठावरती वसलेले आहे कोलकाता हे शहर पुढचा प्रश्न आहे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे योग्य उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी दोन कर्नाटक राज्यामध्ये स्थित आहे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे रुरकेला लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे क्रमांक तीन ओडिसा राज्यामध्ये स्थित आहे रुरकेला लोह पोलाद कारखाना पुढचा प्रश्न आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राज्यातील स्त्री पुरुष प्रमाण किती होते योग्य उत्तर आहे प्रक्रमांक या ठिकाणी बघू शकता क्रमांक एक नऊशे पंचवीस या ठिकाणी योग्य उत्तर आहे या ठिकाणी मित्रांनो अजूनही तुम्ही डी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब नक्की करून घ्या सोबतच बेलायकोनलाही ऑन करा पुढचा प्रश्न आहे सातारा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो सातारा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो योग्य उत्तर आहे क्रमांक दोन सातारा हा जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये येतो पुढचा पन्नास नंबरचा प्रश्न काय या ठिकाणी बघू शकता कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो कोल्हापूर आणि पणजी या दोन शहरांच्या दरम्यान कोणता घाट लागतो सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे दिवा घाट फोंडा घाट अंबोली घाट वरंदा घाट असे तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे अशाच प्रकारचे महाराष्ट्र पोलीस भरती तलाठी भरती महाराष्ट्र वनरक्षक भरती अशा महाराष्ट्रातील सर्व परीक्षांच्या तयारीसाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकूनही ऑन करा चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी स्टडी मटेरियलसाठी आणि पीडीएफसाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये